मलिकवाड येथील हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या मलिकजान बाबा वली देवाचा उरूस विविध धार्मिक कार्यक्रमासह उत्साहात पार पडला. बुधवारी रात्री विधिवतपणे गणरात्रीचा कार्यक्रम पार पाडण्यात आला. गुरुवारी उरसाचा मुख्य दिवस, या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमासह नैवेद्य अर्पण करण्यात आले. सायंकाळी राजेंद्र पाटील यांच्या घरातून सहवाद्य गावातील प्रमुख मार्गावरून मार्गक्रमण करून मानाचा गिलेप चढवण्यात आला. यावेळी बोलताना राजेंद्र पाटील म्हणाले, येथे कोणताही भेदभाव न मानता हिंदू मुस्लिम बांधव कोणताही सण एकत्रित साजरा करताना दिसतात, आणि आजचा उरूस कार्यक्रमात ही मुस्लिम बांधव बरोबर हिंदू लोकांचाही तितकाच सहभाग असतो, हेच या उरसाचे मुख्य प्रतीक मानले जाते. मलिकजान बाबावली आता हिंदू आणि मुस्लिम यांच्या ऐक्याचे प्रतीक असं मानलं जाणारं सैनिक पलीकोडमध्ये हा उरुसाचा कार्यक्रम इथं अतिशय श्रद्धाने भावी भक्तीने इथं आता साजरा केला जातोय. आणि यामध्ये गावातील सर्व सर्व जातीचे सर्व धर्माच्या सर्व जाती धर्माच्या म्हणजे इथे एकत्रितपणे हा उरुस कार्यक्रम साजरा केला जातोय. आणि यासाठी गावाहून आलेले तसेच सरकारहून आलेले तिथे सर्वांचं मी पहिल्यांदा स्वागत करतो. आणि या उरूस समितीच्या वतीनं आणि ग्रामस्थांच्या वतीनं ग्रामपंचायतीच्या वतीनं आपल्या सर्वांना त्या बाबावलीच्या आशीर्वादानं आपलं आरोग्य सुखी भरभराटी जावं अशी विनंती आपली सर्वांना प्रार्थना देवाच्या कर्तव्य करतो. रात्री भव्य रेकॉर्ड डान्स स्पर्धा पार पडल्या. यामध्ये कर्नाटक महाराष्ट्रातील विविध स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. यावेळी विविध कला अदाकारीचे प्रदर्शन करण्यात स्पर्धकांनी उपस्थितांची मने जिंकली. शुक्रवारी माजी तालुका पंचायत सदस्य ये इंगळे यांच्या घरातील मानाचा गलीप चढविण्यात आल्या. नंतर उरूस कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. यावेळी नितीन पाटील, अजित पाटील, आनंद पाटील, शिवाजी कट्टीकर, राजू मुल्ला, दिलावर मुल्ला यांच्यासह उरूस कमिटीचे सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. के बना